नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि हा वीकेंड सुद्धा आणखी बहारदार आणि स्पेशल करायला आपल्या सोबत आलेली आहे स्पेशल जोडी. प्रतिभावंत दिग्दर्शक आणि अभिनेत्रीची जोडी आहे सतीश राजवाडे आणि इरावती हर्षे. खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचंही, मनापासून स्वागत आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. छान वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याशी गप्पा मारायला आलेले आहात आणि प्रेक्षक सुद्धा आतुर आहे तुमच्याशी गप्पा मारायला, तुम्हाला प्रश्न विचारायला. तुम्ही सुद्धा आपल्या मनातले प्रश्न त्यांना विचारू शकता. आमचा फोन नंबर लिहून घ्या, 0226689923 या नंबरवर लगेच फोन करा आणि तुमच्या मनातले प्रश्न या दोघांना सुद्धा विचारा. नक्कीच सतीश आणि इरा, खूप छान वाटतंय तुम्ही आलायत आणि निमित्तही तितकंच छान आहे. नव्या वर्षाची छान भेट घेऊन आलाय सतीश. आपला माणूस हा सिनेमा भेटीला आलेला आहे. नाना पाटेकर, इरावती हर्षे, सुमित राघवन, दमदार कास्ट, दमदार स्टोरी आणि दिग्दर्शन असतंच तुझं दमदार, त्यामुळे अर्थात ते वेगळं सांगायची गरज नाही. पण हा एक नवा सिनेमा या सगळ्या कास्टसह, याबद्दल आधी काय सांगशील? आपला माणूस खरंच परस्पर नात्यासंबंधांमधला जोडलेला, एकमेकांसोबतची नाती कशी उलगडत जातात, असा एक अशी एक कथानक असली. विवेक भाईच्या कथेच्या अराऊंड एक थ्रिलर पद्धतीने ही कथा उलगडत जाते, असा एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा आम्ही ह्या बलदंड कास्ट सोबत घेऊन येतो. बलदंड कास्ट इरावती, नक्कीच सतीश बरोबर काम करायची अनेक कलाकारांची इच्छा असते आणि तुझी असेलच. या निमित्ताने हे स्वप्न सगळं पूर्ण झालेलं आहे. खूप छान सगळी टीम जमून आलेली आहे. हो, आणि इट वॉज व्हेरी एक्सायटिंग ए टू वर्क विथ सतीश. आणि मग त्यांनी मला एक आमचा एक वेगळा किस्सा झाला होता आधी, तो सांगितला की हिज फर्स्ट फिल्म, राईट, मृगजळच्या वेळेस ही हॅड आस्ट मी आणि तेव्हा आय थिंक काहीतरी डेट्सचा गोंधळ होता. सो दॅट वॉज अ मिस्ड ऑपॉर्च्युनिटी आणि ह्यावेळेस ती भरून काढली असं ते लगेच हेरून काढलेलं आहे. आणि असं हे सगळं झालेलं आहे, जमून आलेलं आहे. नानांसोबत काम करणं अर्थात एक मोठी ट्रीट. त्याबद्दल नाना पाटेकरांबरोबर काम करण्याचं स्वप्न माझ्या मते सगळ्यांचं असेल आणि ह्या चित्रपटाद्वारे ते माझं स्वप्न पूर्ण झालंय. आणि मला एकच सांगायचं आहे की इतका मोठा माणूस, व्यक्ती म्हणून, नट म्हणून, ह्युमन बिईंग म्हणून, इतका मोठा माणूस पण ज्या पद्धतीने ते वावरतात, ज्या पद्धतीने अजूनही पहिला सिनेमा असल्यासारखं त्यांचं होमवर्क असतो, त्यांच्या होमवर्कमुळे आम्हाला जेवढं त्यांच्यासोबत किंवा एक पाऊल त्यांच्यापेक्षा पुढे राहावं लागतं, कारण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्यांना त्या त्यावेळी योग्य ती दिलीत ना, तर ही इज वन ऑफ द बेस्ट पर्सन्स टू वर्क विथ. पण चुकून त्यांना जर असं कळलं की त्यांची जेवढी सिन्सिअरिटी आहे तेवढी तुमची कोणाची नाही आहे किंवा 0.5 जरी कमी असेल, तर मग तुम्ही आहात, तर मग तो परका माणूस होणार. ॲब्सोल्युटली. अरे पहिल्या दिवसाचा किस्सा सांगतो. पहिल्या दिवशी आम्ही पॅकअप नंतर नाना सरांना घट्ट मिठी मारली आणि थँक यू सो मच नाना सर आणि आय रिअली रिअली लव्ह यू. तर त्यांनी पण घट्ट मिठी मारली, म्हणाली इवन आय लव्ह यू इफ यू लव्ह युअर वर्क. क्या बात आहे, नक्कीच एका शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे. फोन ही यायला सुरुवात झालेली आहे, थेट फोन कडे वळूया. नवी मुंबईहून सिद्धेश भुसाणे आपल्या सोबत आहेत. सिद्धेश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. हा बोला. हा, माझा इरावती हर्षेंसाठी प्रश्न आहे की शांती या मालिकेत तुम्ही जे काम केलं होतं त्या मालिकेचा अनुभव तुम्ही शेअर करावा. आणि सतीश राजवाडे यांच्यासाठी प्रश्न आहे की तुम्ही, तुमची कोणती एखादी नवी मालिका येणार आहे का? पहिला टॉस. शांती ही मालिका माझी पहिली मालिका होती, बरोबर आहे. आणि त्याचा अनुभव आता शेअर करायला तेवढा वेळ का माहिती नाही आहे. पण हो, छान आठवण म्हणजे ह्या स्टुडिओमध्ये आल्यानंतर ऍक्च्युली मला ती आठवण आली, कारण का आम्ही शांती मल्टी कॅम सेटअपवर शूट करायचो आणि हे तिन्ही सगळे कॅमेरे बघून मला ते आठवलं. बिकॉज आणि आय थिंक तिथे माझं कॅमेराबद्दलचं अंडरस्टँडिंग चं ट्रेनिंग झालं, त्यामुळे शांती ही सिरियल माझ्यासाठी अत्यंत प्रिय आणि जवळची आहे. थँक्यू फॉर आस्किंग दॅट क्वेश्चन. छान सोनेरी आठवणींना उजाळा सुद्धा निघणार आहे इरावती या निमित्ताने. आणि काय, आय एम व्हेरी प्राऊड टू बी अ टी व्ही प्रॉडक्ट. मला खूप आनंद आहे की मी एक टेलिव्हिजनचं प्रॉडक्ट आहे आणि खरंच आवडेल मला टी व्ही करायला. योग्य ती गोष्ट पुन्हा शोधतोय. मी फार मोजका टी व्ही केलाय, पण जेवढाही केलाय रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिलाय त्याला, त्यामुळे जबाबदारी टेलिव्हिजनची सुद्धा माझ्याकडनं खूप वाढलेली आहे. योग्य तो विषय आला तर इव्हन आय एम डाईंग टू डू टी व्ही. असंभव, अग्निहोत्र, रुद्र, आता काय, व्हॉट नेक्स्ट सतीश? सध्या तुझ्याच डेट्स अवेलेबल नाही. पण मला मला एक सांगायला आवडेल की बऱ्याच लोकांना असं वाटायचं की रुद्र मी डिरेक्ट केली, पण मी नव्हती केली, ती भीमराव मुढेनी केली होती आणि खूप छान केली होती.
नक्कीच ऑफकोर्स नक्कीच हा सिलसिला आहे मालिकांचा सुद्धा आणि सिनेमांचा सुद्धा. पुढच्या फोनकडे वळूया. डोंबिवलीहून भारत बाबळ आपल्या सोबत आहेत. भारत, तुमचा प्रश्न विचारा. कॉन्ग्रॅच्युलेशन्स. कॉन्ग्रॅच्युलेशन याच्या करता की तुला इंडियन टेलिव्हिजन अवॉर्डचं बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड मिळालं, त्यावर तुझं अभिनंदन. थँक्यू थँक्यू. माझा प्रश्न असा आहे की तू टेलिव्हिजन आर्टिस्ट आहे, चित्रपट अभिनेते करतेस, त्याच्यामध्ये माध्यम तू डबिंग सुद्धा करतेस आणि त्यावर तुला भरतनाट्यम डान्सरमध्ये तू शिक्षण प्रशिक्षण घेतलं, एवढं अपाट तुझ्याकडे अनुभव असताना तू नुकताच आपल्या येणाऱ्या आगामी आपला माणूस या चित्रामध्ये नाना पाटेकर साहेबाबरोबर काम करतेस, तर हे तुला आकर्षण किंवा प्रेरणा तुला कशी मिळाली आणि नाना पाटेकर विषयी आपण दोन शब्द सांगत असं माझी इच्छा आहे. धन्यवाद. थँक्यू थँक्यू फॉर आस्किंग भारत. हे सगळे अनुभव आय थिंक आपल्याला घ्यायचे असतात आणि आय थिंक तेच आयुष्य असतं ना, वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव घेणं. अँड आय फील की माझं कुठेतरी एक आय वॉज फॉर्च्युनेट की माझे आईबाबा अत्यंत एनकरेज करणारे होते, प्रोत्साहन देणारे होते, त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव मी गॅदर केले. आणि तसाच एक अनुभव होता सतीशबरोबर काम करायचं आणि नाना सरांबरोबर काम करायचं. नाना सरांबरोबर काम करताना मला असं वाटलं ॲट सम पॉईंट की कुठल्या तरी एका इन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळाली आहे आणि आता आपल्याला रोज त्याचा गृहपाठ केला पाहिजे. कारण का जसं सतीशने मगाशी सांगितलं की त्यांचा स्वतःचा अभ्यास एवढा चोख असतो आणि मी असं नुसतं वाचायचं की सर अँथनी हॉपकिन्स म्हणजे खातात जेवतात झोपतात ॲक्टिंग, तसं एक ॲक्च्युअल लाईव्ह आम्हाला त्याचं हे ऑब्झर्वेशन करायला मिळालं. आणि अत्यंत दिलदार माणूस आहे नाना आणि त्यांच्याबद्दलची जी अशी थरारक एक इमेज आहे ती आहे, असू दे, बट आय लाईक टू कॉल हिम अ जेंटल जायंट. या यू आर राईट, या ही इज अ जेंटल जायंट. येस, सो या खूप छान एक एक आठवणी आहेत, अनुभव आहेत. पुढचा फोन आहे पुण्याहून. रवींद्र कुडाळकर आपल्या सोबत आहेत. रवींद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सतीशजी आणि इरावती मॅडम. सतीशजी, आपला माणूस तर मी ट्रेलर पाहिला ऑफिशियल, खूपच म्हणजे इंटरेस्टिंग आहे आणि बरोबर पाहिजे सर्वसामान्य रसिकाला. माझे दोन प्रश्न आहेत सतीशजी आपल्याला. पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही एक सर्जनशील दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहातच ऑलरेडी, पण प्रत्येक कलाकृती करताना ही सर्जनशीलता प्रगल्भतेने तुम्ही कशी हाताळता, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे आपल्याला की नाना पाटेकर यांच्यासोबत काम करणं म्हणजे खरं एक आव्हान असेल तुम्हाला, पण ते तुम्हाला कठीण आव्हान वाटलं की सहज सोपं वाटलं, दुसरा प्रश्न. आणि यावरती मॅडम, तुम्ही एखादा तुमच्या आलेल्या चहाच्या अनुभव ऐकायला आवडेल अभिनय करिअर मधला. धन्यवाद. एका चाहत्याचा काय, एका चाहत्याने काही स्पेशल काय? त्यांचा पहिला प्रश्न होता की प्रत्येक वेळी हाऊ डू आय डिस्कवर मायसेल्फ ॲज अ डिरेक्टर. तर ह्या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे की प्रत्येक वेळी एक सिनेमा झाल्यानंतर मागच्या सिनेमाच्या दोन पावलं पुढे जायचं असतं हे कुठेतरी मनाशी घट्ट बांधून ठेवलेलं असतं. आणि जसं नाना सरांनी आत्ता महत्त्व सांगितलं अभ्यासाचं, तर त्या स्क्रिप्टचा अभ्यास, मग विषय कोणताही असू देत, असं कधीही विचार करून आता प्रत्येक वेळी आपण काहीतरी वेगळा विषय मांडूया असं नसतं. जी गोष्ट ज्या ज्या वेळेला येते ती स्क्रिप्ट त्या त्या वेळेला एक्साईट केल्यानंतर त्याच्याबद्दलचा पूर्ण अभ्यास करून तो सिनेमा ती मालिका करणं, हेच मी स्वतः सोबत प्रामाणिकपणे ठेवलेलं आहे. त्यामुळे कदाचित प्रत्येक वेळी नवीन नवीन गोष्टी शोधायला. एक मला विचारायचं, तुझा फेवरेट फॉर्म काय आहे स्वतःचा, म्हणजे एकीकडे थ्रिलर एकीकडे रोमॅन्स, काय तुला नक्की काय आवडतं? कारण आम्हाला बघायला सगळंच आवडतं. पण सी, मी सुरुवात केली थ्रिलर्स पासून, हळूहळू लव्ह स्टोरीज कडे आलो. पण मला खरंच नातेसंबंधांमधली परस्पर गोष्ट जी गुंफलेली असते ती सांगायला खूप आवडते. म्हणजे फॉर एक्झाम्पल गुंतता हृदय हे होती, किंवा असंभव अग्निहोत्र पण तू मागितलं असतं, त्याच्यात नात्यासंबंधांबद्दलची गोष्ट खूप होती, प्लस त्याला एक टेलिंग होतं थ्रिलरचं. त्यामुळे गोष्ट सांगण्याची पद्धत ही जास्त मला आकर्षक करते. प्रत्येक वेळी त्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगायचा मी प्रयत्न करत असतो. आणि काय चाहत्याचा एक स्पेशल? सो एक स्पेशल आता मला आठवलं, अनिल चितळे, नमस्कार,
बघत असाल तर ते चिपळूणला राहतात आणि त्यांनी साधारण आय थिंक 94-95 मध्ये मला माझ्या वाढदिवसाला फोन केला सकाळी 7 वाजता आणि तेव्हा मीडिया यू कुडंट सर्च फॉर एनी नंबर सो त्यांनी खूप खटाटोप करून कुठून तरी माझा नंबर काढला आणि मला बेस्ट विशेस दिल्या. तर तेव्हापासून आत्तापर्यंत रोज दरवर्षी माझ्या वाढदिवसाला 7 वाजता अनिल चितळ्यांचा फोन येतो अँड आय हॅव नॉट मेट हिम. आम्ही फक्त फोनवर ते माझी चौकशी करतात सगळं ठीक आहे ना विचारतात आणि फोन ठेवतात अँड आय थिंक इट्स द स्वीटेस्ट थिंग दॅट आय हॅव एनकाउंटर्ड. म्हणजे खरंच किती चाहते ज्यांना तुला फोन करता येत नाहीये खरं तर ते आता बघतायत तुला आणि अर्थात त्या सगळ्यांच्या शुभेच्छा पाठीशी आहे. उत्तर प्रदेशहून फोन आहे रश्मी जोशी यांचा. रश्मी तुमचा प्रश्न विचार. हॅलो निलिमा दी. हाय बोला. हॅलो सतीश दादा, मी तुझी सगळ्यात मोठी फॅन आहे. सगळ्यात पहिला हॅपी बर्थडे, बिलेटेड हॅपी बर्थडे. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि नंतर मी एमपीएम 9 महिने रोज बघितला आहे. मी एमपीएमची खूप मोठी फॅन आहे. आय एम वेटिंग फॉर MPM 3. आणि आपला माणूस बद्दल मला जे प्रश्न विचारायचा असेल तर राईट फ्रॉम द रेडी स्क्रिप्ट टिल एव्हरीथिंग इज फायनल डे 1 पासून शूट तिथपर्यंत जर्नी कशी होती, म्हणजे हाऊ डिड पीपल जॉईन दिस प्रोजेक्ट हे मला ऐकायला खूप आवडत. थोडक्यात उत्तर देतो कारण का खूप मोठा प्रश्न आहे हा आणि हा खूप मोठं उत्तर पण सिनेमा असू देत की कोणतंही काम असू देत ना, माणसाला माणसं जोडत गेली ना की ते कुटुंब होतं आणि त्या अखंड कुटुंबानी ते बघितलेलं एक विजन जेव्हा असेल ना तेव्हा ते खूप छान मटेरियलाइज होतं. मी नेहमी अजय देवगण यांची एंट्री या प्रोजेक्ट मध्ये कशी झाली आणि तुम्ही एकत्र कसे आहात हे जाणून घ्यायला जास्त आवडेल. करेक्ट. आम्ही हा सिनेमा सुरू केला तेव्हा अभिनव शुक्ला जे आमचे निर्माते आहेत ते आमच्यासोबत होते आणि अभिनव शुक्ला आणि अजय देवगण ह्या दोघांनी मिळून एक कंपनी फॉर्म केली नुकतीच. मग ते म्हणाले की मग आपण अजय सरांना सुद्धा विचारूया की त्यांना एक मराठी सिनेमा करायला आवडेल का आणि त्यांना खरोखर एक मराठी सिनेमा करायचा होता. खरं सांगतो 15 मिनिटाची मीटिंग झाली आमची. त्या 15 मिनिटात मी त्यांना गोष्ट सांगितली आणि 15व्या मिनिटाला अजय सर म्हणाले दिस इज फॅन्टॅस्टिक, ही गोष्ट आपण सांगितलीच पाहिजे. अशा पद्धतीने मग नाना सर स्वतः, अजय सर स्वतः आणि अभिनव शुक्ला असे तिघेही मिळून ह्या चित्रपटाची निर्मिती करतायत. एक एक ताकद जोडत गेली. स्क्रिप्ट खूप छान होती विवेक बेळेंची. त्या स्क्रिप्टला नाना पाटेकर सारखा एक बाप माणूस मिळाला. मग अजय सर मिळाले, मग वायकॉमेटिंगची टीम मिळाली, सुमित राघवन मिळाला, इरावती मिळाली. हळूहळू ना ताकद वाढत गेली आणि एखाद्या गोष्टीची ताकद वाढायला लागल्यानंतर ना ते सगळं जमून येतं. कारण का माझं खूप असं प्रांजळ मध्ये की हे तिघे आहेत ना, हे तिघेही स्वतः स्वतःच्या डिपार्टमेंट्समध्ये आणि विद इन देमसेल्स पॉवर हाऊस परफॉर्मर्स. साधारण किती महिने वर्ष किती घेतलं? आम्ही सिनेमा सुरू करायच्या आधी 6 महिन्यांपासून नाना सरांबरोबर हे काम करत होतो. कारण का ना त्याचं स्क्रीन ट्रान्सफॉर्मेशन त्याचं खूप वेगळ्या पद्धतीने आम्हाला करायचं होतं त्या गोष्टीचं. त्यामुळे नाना सर आमच्याबरोबर 6 महिने आधी काम करत होते आणि त्याच्यानंतर जशी मगाशी इरावती म्हणाली त्यांचा अभ्यास इतका आहे ना, त्यांना अख्खी स्क्रिप्ट उलटी सुलटी सगळ्यांच्या डायलॉग सकट पाठवते. त्यामुळे तिच्या सीनच्या वेळेस सुद्धा तुझा तो डायलॉग येतो त्याचं महत्व लक्षात ठेव, मी आहे इथे, मी तुला तो क्यू दिल्यानंतर ना अशा पद्धतीने बोल. किंवा सुमितची आणि त्यांची इंटरॅक्शन, म्हणजे आम्ही सांगायचो सर व्हॅनिटी मध्ये जाऊन बसता का, नको मी इथेच आहे, तू कर लाईटिंग तोपर्यंत. हे तिघेही सेटवर ना जायचेच नाही जेव्हा हे व्हायला लागतं ना सेटवर. नक्कीच एक संपूर्णपणे सहभाग आणि त्यामुळे संपूर्ण तयारीनिशी कसलेली ही टीम समोर आहे त्यामुळे नक्कीच उत्सुकता वाढलेली आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम विथ सतीश आणि इरावती. आज खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना सुद्धा ट्रीट आहे कारण काहीतरी सकस आणि सुंदर ऐकायला मिळणं म्हणजे सुद्धा एक वीकेंड आपला छान जातो आणि तितकाच छान माझाही जातोय कारण समोर आहेत सतीश राजवाडे आणि इरावती हर्षे. खूप छान गप्पा तर रंगतात आहेत आणि तितकेच फोनसुद्धा आतुर आहेत त्यामुळे मी थेट फोनकडे वळते. नवी मुंबईहून श्यामराव पवार आपल्यासोबत आहेत. श्यामराव तुमचा प्रश्न विचारा. सुरुवातीला निलिमाताई तुमचंही अभिनंदन, कारण की महत्वाचं अभिनंदन यासाठी की जेवढेही सेलिब्रिटी News 18 लोकमतच्या मंचावरती येतात त्यांना तुम्ही अशी कोणतीही संधी सोडत नाहीये की प्रेक्षकांना त्यांच्याविषयी जाणून घ्यायचं काहीतरी शिल्लक राहील म्हणून. म्हणजे पूर्ण माहिती तुम्ही प्रेक्षकापर्यंत पोहोचवता. त्यानंतर आता सतीश सर आणि इंद्रावती मॅडम ज्या आहेत, इरावती मॅडम, तर त्यांच्याविषयी बोलणं म्हणजे खूपच आहे. कारण सतीश सरांचे एवढे चित्रपट आहेत, जसं मुंबई पुणे मुंबई आहे, त्यानंतर
ती सध्या काय करते, रुद्रम सारखी चांगली मालिका आहे आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट. तर मला सरांना एक विचारायला आवडेल, सर चांगल्या प्रकारे अभिनयही करतात, दिग्दर्शनही करतात, तर आणि टी व्ही सिरियल म्हणजे छोटा पडदा मोठा पडदा, तर म्हणजे एक तुमची इच्छा अशी कोणती होती की एक छोटा पडदा कंटिन्यू करत मोठ्या पडद्याकडे जायचं की त्याचबरोबर अभिनयही कंटिन्यू करायचं? ऍक्टिंगची इच्छा आधी होती ना सतीश. सी फार मध्यमवर्गीय कुटुंबातनं मी आलेलो आहे, त्यामुळे ह्या इंडस्ट्रीमध्ये कोणीच नातेवाईक नाहीत, आई वडील कोणीच नाहीत. कॉलेजमध्ये आपल्याला जर ह्या इंडस्ट्रीमध्ये ब्रेक थ्रू करायचं असेल तर तुम्हाला एकांकिका स्पर्धेमधनं काम करावंच लागतं. म्हणून एकांकिका स्पर्धेमधनं काम करता 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 स्टार्टेड ॲज अन ॲक्टर, ॲक्टिंग करता करता मग हिंदी प्ले, इंग्लिश प्ले, मग कुठेतरी कोणीतरी बघितलं एखादा छोटासा रोल. पण ते करता करता करताना मला जाणवलं की गोष्ट सांगायचं तंत्र गिव्ज यू अ लार्जर किक. ते जास्त खुणावत होतं, दिग्दर्शन जास्त खुणावत. करेक्ट, गोष्ट सांगणं जास्त खुणावत होतं, म्हणून हळूहळू त्याच्याकडे आलो. वा, आणि मग आम्हाला असं छान छान कलाकार. नांदेडहून फोन आहे पुढचा, सुमित नाटकर आपल्या सोबत आहेत. सुमित, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. नीलिमाताई, सर्वात पहिले तुमच्या स्माइल साठी मिलियन लाईक. खरं अतिशय अप्रतिम अँकरिंग आहे तुमची, मला पहिल्यांदा तुम्हाला बोलायला आवडेल. थँक्यू. आणि आता पुढचा प्रश्न सतीश सरांसाठी. खरं तर सतीश सरांना काही विचारणं, अभिनय असो, दिग्दर्शन असो, काही असो, खरं तर मी खूप लहान आहे, त्यांना हे विचारणं म्हणजे वेडेपणा ठरेल. त्याकरता मी सतीश सरांना एवढं विचारतो की वेगळा प्रश्न आहे. आता फिल्म विषयी बोलायचं झालं तर अजय सर असतील, नाना सर असतील, तुम्ही आज ते एक अतिशय जबरदस्त कॉम्बिनेशन आहे, त्याच्याविषयी मी काही बोलणार नाही. फक्त सतीश सरांना एवढं विचारायचंय वेगळ्या पद्धतीनं की आता आम्ही रुरल भागातून बिलॉंग करतो, तर आम्हाला नेमकं कसं करावं लागेल मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी, काय स्ट्रगल आहे थोडंसं सांगलं तर बरं होईल. मला असं वाटतं आता काही रुरल आणि मुंबई असं काही राहिलेलं नाही आहे, कारण का जग इतकं मोठं झालंय, अपॉर्च्युनिटीज इतक्या मोठ्या झाल्या आहेत आणि प्रत्येकाला त्यांची त्यांची अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत. त्यामुळे असं अजिबात विचार करू नका की आम्ही रुरल एरियातले आहोत, आम्ही मुंबईत कसं येऊ. तुमच्याबद्दल की लिपिता नियोंगनी सांगितलेलंच आहे की तुम्ही स्वप्न कुठेही असून पाहू शकता आणि ती पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात असते. एक्झॅक्टली, तुमच्यात जर ते असेल तर तुम्हाला मुंबई शोधत येईल. वा, क्या बात, नक्कीच एक छान प्रेरणा तू दिलेली आहे सतीश, अर्थातच या सगळ्यांसाठी. आणि मला खात्री आहे की ते सुद्धा इकडे येतील आणि नशीब आजमावतील. पण इरा, जसं तुझ्या भूमिकांचं वेगळेपण हे नेहमीच खूप आकर्षित करतं की प्रत्येक वेळी भूमिका निवडताना आधीपेक्षा ती पूर्णपणे वेगळी असते. सध्या मराठी सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर अस्तू कासव आणि आता आपला माणूस, तर हे वैविध्यही तू शोधतेस आणि अर्थात त्या कथाही तुला शोधत येतात, पण कुठेतरी ही निवड नेहमीच फार महत्वाची ठरते. हो, कारण व्हॉट अ स्ट्रॉंग कम बॅक. या, इफ यू वॉन्ट टू कॉल इट दॅट. नाही, मला असं वाटतं की मी आय एम फॉर्च्युनेट की काहीतरी एक स्विच आहे आत कुठेतरी विच हॅज सेड नो मेनी टाइम्स. आणि परवा जसं नाना सरांनी स्टेजवर सांगितलं की सतत नाही म्हणणंही तेवढंच महत्वाचं आहे जेवढं तुम्ही हो म्हणता. आणि इनफॅक्ट मला आठवते रोहित माय हजबंड ही टू से की अगं तू किती प्रोजेक्ट्सना नाही म्हणणार आहेस, फायनली यू विल जस्ट हॅव टू डू पेंटिंग ऑर डान्सिंग ऑर वॉट एव्हर इट इज दॅट यू वॉन्ट टू डू. सो आय सेड इट्स फाईन, पण मला नाही म्हणणं महत्वाचं आहे बिकॉज आय वॉन्ट टू, मला रात्री झोप लागली पाहिजे यु नो शांतपणे. आय डोंट वॉन्ट टू डू एनी वर्क दॅट इज गोइंग टू इंटरफिअर विथ वॉट आय थिंक इज अन आयडियल सिच्युएशन ऑर समथिंग दॅट आय वॉन्ट टू गो अँड सी इन द थिएटर यु नो. आणि आय थिंक ती धारणा होती माझी आणि ती अजूनही आहे, सो आय एम होल्डिंग ऑन टू इट. आणि जसं सतीशने आता खूप महत्त्वाचं सांगितलं की मुंबई शोधत येईल तुला, तसंच होतं इव्हेंच्युअली. सो इफ यू बिलीव्ह अँड इफ यू ट्रस्ट देन थिंग्स हॅपन. पण सुमितच्या आणि हिच्या लिमिटेड सिलेक्शनमुळे सुद्धा ना स्क्रीनवर जो एक फ्रेशनेस ट्रान्सफॉर्म झाला आहे नाना सरांबरोबर, की हे बघताना असं वाटतं की हे खरंच एक कुटुंब आहे. कारण का आपण त्यांना फार कमी बघितलंय, त्यामुळे ना ते असं एकजीव झालंय, त्यामुळे ती गोष्ट अजून रंगते माहितीये. नक्कीच. पण सध्या मराठी प्रेक्षकांना काय हवंय तुम्हाला काय वाटतं? कारण मागचं वर्ष थोडंसं होतं, वैविध्य होतं, पण तितका प्रेक्षक वर्ग फार आकर्षित झाला नाही, काही ठिकाणी कमीही प्रतिसाद मिळाल्याचा पाहतोय आपण. आता दिग्दर्शक म्हणून, अभिनेत्री म्हणून काय वाटतं आता मराठी प्रेक्षकाला काय नवीन बघायचंय? तुम्ही ते नवीन देतच आहात नेहमी, पण कुठेतरी हा प्रेक्षक वर्ग आणि त्याचं एक सगळं बदलत चाललंय आता कुठेतरी मराठी सिनेमाकडे पाहणं, त्या प्रेक्षकाचं सुद्धा. मला असं वाटतं की मराठी
चित्रपट बघणारा प्रेक्षक तोच आहे जो हिंदी सुद्धा बघतो, त्यामुळे त्यांना असं काही नको जे हिंदीत मिळत आहे. त्यांना आपला सिनेमा काय आहे, मराठी सिनेमा काय आहे, त्याच्याकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत ह्याची कम्प्लीट क्लॅरिटी आहे त्यांना. कारण का तोच प्रेक्षक आहे ना जो महाराष्ट्रात राहून किंवा मुंबईत राहून हिंदी सिनेमा सुद्धा बघतोय. आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट, त्यांचा कथेवर खूप भर आहे. तुम्ही ती गोष्ट कशी सांगता त्याच्यावर भर आहे. कोण कलाकार आहे त्याच्यावर भर आहे. ह्या ह्या कलाकारांनी, ह्या ह्या टेक्निशियन, ह्या टीमने ह्याच्या आधी काय केलंय, त्यांची बॉडी ऑफ वर्क बघून ते हा सिनेमा बघा. कुठेतरी तू हेही सांगू पाहतोस की ती बॉलिवूडची कॉपी मराठीत बघायची नाहीये त्यांना. अगदी बरोबर, कारण का ते अव्हेलेबल आहे ना, त्यांना माहिती आहे आपला सिनेमा काय. आणि दुसरी खूप महत्वाची गोष्ट, मराठी रसिक प्रेक्षकांना आज आपला सिनेमा त्यांच्यापर्यंत पोचतोय की नाही हे सुद्धा बघायचंय. ज्या पद्धतीने सिनेमे होत आहेत त्याच पद्धतीने ते पोचवले जात आहेत का. आणि म्हणूनच असे वायकॉम सारखे हे जे कॉर्पोरेट्स आहेत ते काय रिस्पॉन्सिबल आहेत, कारण का तुमचा सिनेमा काय ताकदीचा आहे त्याच ताकदीने ते त्यांच्यापर्यंत रसिकांपर्यंत पोचवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. प्रसिद्धीलाही तितकंच महत्व आलेलं आहे. आधी आपण काय म्हणायचो की शूटिंग सोपं आहे रे पण रिलीज खूप कठीण आहे. आता कसं झालंय माहितीये ना की रिलीज करणं सुद्धा त्यातल्या त्यात ओके, पण ते प्रमोट करणं तितकंच कठीण आहे. जोपर्यंत लोकांना कळणार नाही तुमचा सिनेमा येतोय तोपर्यंत ते का घराबाहेर पडते. मला आय अग्री विथ सतीश कम्प्लिटली. आणि मला असं वाटतं की एक सिम्पलिस्टिक फिल्म मेकिंगची स्टाईल जी मला आठवते म्हणजे आय डिड हेराम इन 96-98 आणि तेव्हापासून ते एक असं होमग्रोन सिच्युएशन, यु नो, एक प्रोड्युसर, एक डिरेक्टर अँड देन द फिल्म गोज, तसं नाही राहिलंय. आणि मला असं वाटतं की त्याचं कारणीभूत इज द सोसायटी. अटेन्शन स्पॅन आपला कमी झालेला आहे. सो लाईक ही सेईंग यू हॅव टू वाय फॉर द आयबॉल्स. तुम्हाला सतत त्यांना यू वॉन्ट टू हॅमर इट ऑल द टाइम की ही फिल्म आहे, ही फिल्म आहे, अँड देन सबकॉन्शियसली कुठेतरी इट स्टार्ट्स मूव्हिंग. आता तुझा दुसरा पहिल्या प्रश्नाचा पार्ट टू मला आन्सर करायचा आहे, विच इज दॅट की मला असं वाटतं की ओरिजिनल स्टोरीज आणि ओरिजिनल कॉन्टेंट आणि स्क्रिप्ट बिईंग द स्टार इज व्हॉट द जिथे आता ती द विंड्स आर टेलिंग यू दॅट डिरेक्शन. संहिता महत्वाची, संहिता जास्ती महत्वाची आहे आणि दॅट इज द क्वीन ऑफ द ओरिजिनल कंटेंट. तुम्ही म्हणला तोही महत्वाचा आहे, तो लोकांना बघायचा आणि लोक असं म्हणतायत सतत की यु नो की काहीतरी नवीन आम्हाला बघायचं आणि वी वॉन्ट टू टेक इट होम. हे रिमेक आणि सिक्वेल आता बॉलिवूडमध्ये खूप जास्त गाजत आहे. मराठीत ते कितपत ऍक्सेप्टेबल आहे. तुझा वेगळाच मुंबई पुणे मुंबई हा एक वेगळाच एक विषय आहे, अर्थात त्याची उत्सुकता आहे. पण त्यानंतर अदरवाईज मराठी प्रेक्षक यासाठी कितपत तयार आहे का, तुझा अनुभव वेगळा आहे रिमेक्ससाठी, रिमेक सिक्वल या सगळ्यासाठी? सी, एखादी गोष्ट जर त्यांना आवडली ना तर ते आवर्जून बघतील, त्याच्या मागे लागतील. म्हणजे मुंबई पुणे मुंबईचा विषय तू काढलास तर तिसऱ्या भाग बद्दल सुद्धा खूप कुतूहल आहे. मी स्वप्नील आणि मुक्ता सोबतच एका लग्नाची दुसरी गोष्ट सुद्धा केली होती. माझं काय म्हणणं आहे की रसिक प्रेक्षकांना ती माणसं आवडायला लागली ना की मग त्यांच्यासोबत त्यांच्याशी कनेक्टेड जे गोष्टी होऊन जातात. करेक्ट. मग अशी मी तेच म्हटलं ना, ह्या सगळ्या व्यक्तींनी मिळून आधी काय केलंय त्याचा त्यांना खूप कौतुक असतं. कारण का आधी ते त्यांना आवडलेलं असतं आणि ते आपलंसं झालं असतं. हा शब्द खूप महत्वाचा आहे. मराठी रसिक प्रेक्षकांना तो सिनेमा आपलासा वाटला ना की तो त्यांचा होतो. तू विषय काढलाच आहेस तर अर्थात त्या तिसऱ्या भागाची उत्सुकता खूप वाढलेली आहे. काय कधी येणार आहे ते तर आहेच, पण आता काय अजून काय येणार काहीतरी सांगणार नक्की येणार, लवकर येणार, सध्या चिडी चूक नक्कीच. आणि अर्थात आपला माणूस या सिनेमासाठी खूप मनापासून शुभेच्छा. वेळ जरा संपलेली आहे पण पुन्हा पुन्हा भेटणार आहोत, पुन्हा पुन्हा गप्पा मारणार आहोत, पुन्हा पुन्हा प्रेक्षकांना छान ट्रीट मिळणार आहे. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू निलमा, थँक्यू सो मच. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज छान गप्पा रंगल्या सतीश राजवाडे आणि इरावती हर्षे यांच्यासोबत. तुम्हालाही हॅपी वीकेंड. या कार्यक्रमात आज इथेच थांबूया. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.